आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. राजर्षी शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन वडगावच्या महालक्ष्मी तलावातील पवित्र माती आज कोल्हापूर येथे स्मारक स्थळाच्या बांधकामासाठी रवाना करण्यात आली आहे. आज स्मारक समाधी स्थळासाठी समिती सदस्य वसंतराव मुळीक यांच्याकडे वडगाव पालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्या हस्ते ही माती देण्यात आली. वडगाव शहर हे छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या भूमीतील पवित्र महालक्ष्मी तलावातील माती आज शाहू स्मारक समितीचे सदस्य वसंतराव मुळीक यांच्याकडे वडगाव पालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी सोपवली. यावेळी मराठा आरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेळके, संजय शिंदे, संतोष ताईंगडे, डॉक्टर प्रदीप पाटील, अवधूत पाटील, वसंतराव मोरे यांच्यासह वडगाव शहरातील नागरिक उपस्थित होते. पेठ वडगावहून संतोष सणगर. स्तुत असा विचार आपल्या डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्यात नाही तर सगळ्या देशामध्ये सामाजिक समतेचा जो पाया घातला, तो पाया घातल्यानंतर शाहू महाराजांनी जे आपलं कार्य आणि कर्तृत्व घालून सर्वसामान्यांच्यासाठी दीनदलितांच्यासाठी पुरं आयुष्य वेचत असताना त्या ज्या प्रसंगाला जी जी काही अडचणी येतील, 1901 साली जेव्हा दुष्काळ पडला त्यावेळी पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील पाण्याचा स्रोत ची माहिती घेतली, दुष्काळ खातं काढलं आणि अशा पद्धतीची पाण्याची व्यवस्था ही सायपण पद्धतीने केली. 100 वर्षापूर्वी शाहू महाराजांचा जो विचार केला तो आज विचार होतो का? आणि हे करत असताना 1901 साली ज्यावेळा दुष्काळाचा भूमिका घेत असताना ज्यावेळी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या गेल्या त्यावेळी त्यांनी एक असा निर्णय घेतला होता की आधी पुनर्वसन आणि मग धरण, असा दूरदृष्टीचा राजा 100 वर्षानंतर आज ती परिस्थिती आहे का? म्हणून अशा राजाचं कोल्हापुरामध्ये एक ऐतिहासिक असं शाहू समाधी स्थळ होतंय आणि या समाधी स्थळामध्ये शाहूंच्या विचाराचं प्रतिबिंब मिळणारे शाहूंच्या स्पर्श झालेल्या वास्तू आणि अशा या ठिकाणावरून आम्ही अशा पवित्र मृदा माती गोळा करायला लागलेला आहे एक समिती सदस्य नात्यानं. त्यामुळं आज वडगाव या ठिकाणी आम्ही या पिण्याचं जे आता तलाव आहे या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि खऱ्या अर्थानं शाहूंची दृष्टी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली.